नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचं सेटअप काय आहे, त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये जो अनपेक्षितपणे मोठा फॉल आलेला तुम्हाला स्क्रीनवर दिसून येतोय, हा फॉल का आलाय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही क्लोजिंग बेसिसवर आजच्या प्राइस जर बघितल्या तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 37,955 क्लोज झालेला दिसून येतोय. निफ्टी इंडेक्स जो आहे तो 17,213 आपल्याला क्लोज झालेला दिसून येतोय. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर वैशिष्ट्य बघितलं तर बँकिंग स्टॉकमध्ये मेनली HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, या तिन्ही हेवी वेट बँकांमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती मेनली दिसून आलेला आहे. आणि हा सेलिंग प्रेशर मित्रांनो फक्त मोठ्या हेवी वेट स्टॉकमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्येच आहे असं काही नाहीये, तर स्मॉल कॅप, मिड कॅप, अक्रॉस द बोर्ड जे आहे ते मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला क्लिअरली सेलिंग प्रेशर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आले. मित्रांनो, मार्केटमध्ये जो काय सेलिंग प्रेशर तयार झालाय, हा सेलिंग प्रेशर तयार करण्यामध्ये मेनली मेन रोल जो आहे तो क्रूड ऑइलचा आहे असं सांगण्यात येत आहे. क्रूड ऑइल जे आहे ते ऑलमोस्ट $94 आसपास सध्याला प्रति डॉलर ट्रेड करत आहे. आणि हे इंडियन इकॉनॉमीसाठी काय चांगली गोष्ट नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का क्रूड ऑइल हे आपल्या इकॉनॉमीचं मेन इनपुट आहे. आणि ज्या इनपुटची कॉस्ट जर वाढत असेल तर बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीवरती त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो. आणि पाठीमागच्या एक महिन्यामध्ये तुम्ही जर मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तर त्या ठिकाणी कमोडिटी प्राइस जे आहे त्या जबरदस्त वाढलेल्या आहेत, त्यामध्ये ऑलमोस्ट 14% रॅली आपल्याला कमोडिटीमध्ये दिसून आले. दुसरं, मार्केटमध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो काय सेलिंग प्रेशर क्रिएट झालाय, हा सेलिंग प्रेशर क्रिएट करण्यामध्ये US मधल्या रेट हाईकचं टेबल देखील असलेलं जबाबदार दिसून येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहेत. आणि त्यांचं सेलिंग प्रेशर ऑलमोस्ट 37,000 कोटीच्या वरती क्रॉस झालाय आकडा, म्हणजे 2022 मधला. आणि त्याचबरोबर हे जे सेलिंग प्रेशर आहे मेनली मार्केट लीडर स्टॉक आणि टेक्नॉलॉजी स्टॉक जे आहे ते IT सेक्टरमध्ये हा सेल ऑफ जरा स्ट्रॉंग असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येतं. म्हणजे हे काय 3-4 रिझन आहेत, ह्या रिझनमुळे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स किंवा ब्रॉडर इक्विटी मार्केटमध्ये जे आहे ते आपल्याला पाठीमागच्या काही दिवसापासून सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली दिसून येतोय. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टी इंडेक्स 3 दिवस झाले एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतोय, बँक निफ्टी पॉसिबल काय करेल डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करेल असं क्लिअर सांगितलं होतं. आणि त्यानुसार मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलला देखील त्या पद्धतीचे इनपुट जे आहे ते दिले होते. मित्रांनो, सध्याचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तुम्ही बँक निफ्टीचं, तर बँक निफ्टीच्या टेक्निकल सेटअपनुसार मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले. म्हणजे मार्केटच्या दृष्टीने आता मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स देखील टेक्निकली बेरीज झालाय. निफ्टी इंडेक्स ऑलरेडी टेक्निकली बेरीज आहे, मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा पुढल्या 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे 37,200 आसपास येते, 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते 37,600 आसपास येते. या ठिकाणी मार्केट जे आहे ते मित्रांनो जाण्याचा आणि तिथं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न आपल्याला ब्रॉडर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये क्लिअरली आपल्याला दिसून येते. आणि मी तुम्हाला बजेट झाल्यानंतर देखील सांगितलं बाबा बजेटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्यामुळे मार्केट खूप वरती जाईल, मार्केटमध्ये मे बी सेलिंग प्रेशर येण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. बजेट नंतर पाठीमागच्या 3 दिवसामध्ये कंटिन्यू मार्केटमध्ये काही प्रमाणात सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला दिसून येते. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो आज परत एकदा टेक्निकली बेरीज झालेला आहे क्लिअरली. निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली येऊन काय केले क्लोजिंग केले. मित्रांनो हा सर्व एरिया जो आहे मार्केटचा हा खूप इम्पॉर्टंट एरिया आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या एरियाला मार्केट पाठीमागच्या ऑलमोस्ट 2-2.5 महिन्यापासून रिस्पेक्ट देत आहे, सपोर्ट घेत आहे. ह्या लेवलवरून मार्केटमध्ये सातत्यानं बॉर्डर मार्केटमध्ये टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो येतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलला कुठले तर प्लेयर आहेत मार्केटमधले मोठे, ज्या प्लेयरनी मार्केटला काय केलं ह्या लेवलला होल्ड करून धरले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा इनकेस ह्या फॉलमध्ये जर मार्केटला ही रेंज निफ्टीला जर होल्ड करता आली नाही तर निफ्टीमध्ये मित्रांनो मे बी 16,000 सेलिंग प्रेशर जो आहे तो जाताना आपल्याला पुढील काही दिवसामध्ये दिसून येणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का बऱ्याच पॉलिसी ड्यूज असतील, UPचं इलेक्शन असेल, त्यानंतर परत पुढील 5 राज्यामध्ये असणारे इलेक्शन असेल, अशा बऱ्याच गोष्टी मार्केटसाठी महत्वाच्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे हाईक असतील किंवा बाकीचे पॉलिसी चेंजेस असतील, त्यामुळे मार्केटमध्ये थोडं सेलिंग प्रेशर जे आहे ते राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. आणि इव्हन मित्रांनो 2022 हे जर वर्ष बघितलं तुम्ही
तर ह्या 2022 या वर्षामध्ये आय थिंक मला वाटतं की नेट इक्विटी मार्केटमधले रिटर्न जे आहेत ते काय असतील, त्या ठिकाणी मायनस असतील. इक्विटी मार्केट तुम्हाला कोणतेही रिटर्न देताना दिसून येणार नाही 2022 मध्ये. मे बी 23 मध्ये मार्केट 2022 मध्येच मार्केट जास्त कन्सोलिडेशन फेस मध्ये जाईल, हे जाणार का न जाणार जूनच्या आसपास सर्व गोष्टी डिफाईन होतील, ते आपल्याला पुढे जाईल तसं बघायचं. एवढ्या मोठ्या गोष्टीचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, ऑप्शनचं सेटअप काय सांगतं हे पहिल्यांदा ते पण आपण काय करू बघून घ्या. म्हणजे टेक्निकली जर बघितलं, चार्टिकली जर बघितलं, निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स बेरिश आहेत, हे पहिल्यांदा काय करा काळजीपूर्वक लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त कॉल रेटिंग जे आहे ते 17,500 या ठिकाणी झाले, त्याचबरोबर 17,600, 17,700 आणि 18,000 या ठिकाणी पण मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रेटर असलेला आपल्याला दिसून येते. पण मित्रांनो, मार्केटसाठी सर्वात इम्पॉर्टंट काय, मार्केटचा सध्या जो सपोर्ट दिसून येतोय तो 17,000 या स्ट्राईक प्राईसला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर 17,200 या ठिकाणी जे निफ्टीचं आजचं क्लोजिंग झालंय या ठिकाणी पण ऑलमोस्ट सपोर्ट असल्याचं आपल्याला दिसून येतोय. पण मित्रांनो, तुम्ही चेंज इन ओआयच्या साह्याने जर हा मार्केटला ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तर ज्या प्रमाणात मित्रांनो मार्केटमध्ये हायर साईडला कॉल रेटिंग झाले त्या मानानं डाऊन साईडला कुठेही मार्केटमध्ये पुट रायटर व्हिजिबल नाहीये. म्हणजे मार्केटचा सपोर्ट जो आहे तो टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीनं क्लिअर वीक असलेला दिसून येतोय. मे बी एक पॅनिक सेलिंग सारखी सिच्युएशन किंवा शार्प सेलिंग सारखी कंडिशन जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकते या ठिकाणी निफ्टीमध्ये तयार होऊ शकते, ही एक प्रॉबॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. या सिनारीवरती निफ्टी मित्रांनो इमिडिएट बेसिसवर एका कमी टाइमफ्रेममध्ये 16,500 वगैरे टेस्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो पुढील काही दिवसामध्ये चार्टिकली आणि ओआयच्या डेटामध्ये मला क्लिअरली दिसत आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा बघितला तर ह्या ओआयच्या डेटामध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट चेंज झालाय. बँक निफ्टी इंडेक्ससाठी मित्रांनो 38,500 या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर 39,000 या ठिकाणी ओआयचा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर 38,000 या ठिकाणी डायरेक्ट मित्रांनो कॉल रायटरनं ग्रीप घेतलंय, कॉल रायटर दोन पायऱ्या उतरून खाली आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो 38,100 असेल, 38,200 असेल, 38,300 असेल आणि इवन 38,500 असेल किंवा 39,000 असेल, या पूर्ण म्हणजे मित्रांनो अनबिलिव्हेबल असं कॉल रायटर जे आहे बँक निफ्टीमध्ये क्लिअरली झालेलं दिसून येते. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बँक निफ्टीचा जर सपोर्ट बघितला तर हा सपोर्ट मित्रांनो 37,700 या ठिकाणी आपल्याला सध्याला ओआयचा सपोर्ट जो आहे तो या ठिकाणी असलेला दिसून येतोय. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो जरूर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37,700 जाण्याचा प्रयत्न करणार आहे, किंवा ज्या पद्धतीचा ओआयचा डेटा आहे त्यानुसार मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, ही एक प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, 0.5%, 1% पण गॅप डाऊन ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी नाकार. आणि मार्केट जर खूप जास्त गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो अग्रेसिव्ह पुट ऑप्शन बाय करण्यामध्ये काही अर्थ राहणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मार्केट जेवढा हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओपन होईल तेवढं आपल्याला पुट साईडला ट्रेड करण्यासाठी किंवा हायर साईडला ओपन झाल्यानंतर सेल ऑन राईज साठी आपल्याला हे टेक्निक उद्या डेफिनेटली काय करता येऊ शकतं, वापरता येऊ शकतं. म्हणजे 37,700 बँक निफ्टीसाठी शेवटचा ओआयचा सपोर्ट आपल्याला स्क्रीनवर दिसून येतोय. आणि ओआयच्या डेटामध्ये मित्रांनो क्लिअरली बँक निफ्टीसाठी मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा परवादीच्या ट्रेडिंग सेशनसाठी 37,000 ही रेंज ओआयच्या डेटामध्ये स्क्रीनवर व्हिजिबल आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला अजून एक माझा सल्ला आहे, सजेशन म्हणा किंवा हा माझा अनुभव म्हणा, हा अनुभव येण्यासाठी मित्रांनो त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागत असते आपल्याला. मित्रांनो, मी ह्या ज्या काही लेवल तुमच्यासोबत शेअर करतोय ह्या लेवल काय एका दिवसात तयार झालेल्या नाही, किंवा हे जे काय सांगतोय युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे काय इझिली नाहीये, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. तुम्हाला जर वाटत असेल मी सांगितलेल्या लेवलवरून सेल करायला पाहिजे, बाय करायला पाहिजे, किती सोपं आहे, तर ते तितकं सोपं नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आपण एवढी बेसिसवर मार्केट बंद झाल्यानंतर ह्या लेवल ज्या आहेत त्या काय करत असतोय त्या ठिकाणी डिफाईन करत असतो. आणि मार्केट बंद झाल्यानंतर जर आपण ह्या लेवल त्या ठिकाणी डिफाईन केले असतील आणि त्याच्या साह्याने जर तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न जर करणार असाल मित्रांनो तर डेफिनेटली तुम्हाला काही वेळेला अडचण देखील येऊ शकते. कारण का ह्या मार्केट लेवलमध्ये मार्केट आवर्समध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये डेटा पॉईंट चेंज होतो, त्यावेळेला ह्या लेवलवर काम करणं थोडं टफ राहतं. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी क्लिअर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 17,485 वरून निफ्टी सेल करा डॉट. मित्रांनो, आपल्या लेवलवरून मार्केटमध्ये आज सेलिंग झाले आणि आपली जे काय चार टार्गेट होती ही वन बाय वन सर्वच्या सर्व टार्गेट काय झालेत मार्केटमध्ये अचीव्ह झालेत. बँक निफ्टीचं देखील सेम एक्झॅक्ट तसंच आहे मित्रांनो. ज्या ठिकाणाहून मी तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स 38,847 वरून
म्हणून बाय करायला सांगितलं होता. ऑलमोस्ट मित्रांनो आपल्या लेवलला जाऊन मार्केटनं ओपनिंगलाच काय केलं त्या ठिकाणी, पहिल्या 3 मिनिटांमध्ये मार्केटने ह्या लेवलला टच केलं आणि तिथून मार्केटमध्ये काय झालं, सेलिंग प्रेशर आलं. मग ह्या एक्झॅक्ट लेवलवरून सेलिंग प्रेशर का आला मार्केटमध्ये, तर कारण का मित्रांनो हा टेक्निकली चार्टिकली आणि ओआयच्या दृष्टीनं मार्केटचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स मार्केटनं घेतला आणि त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आलंय. आणि बँक निफ्टी इंडेक्स साठी माझ्या जे लोअर साईडला जे टार्गेट दिले होते तुम्हाला, ते कुठले टार्गेट दिले होते तर ते पण टार्गेट जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी मित्रांनो, ऑलमोस्ट अचीव्ह झालेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, सर्वच्या सर्व टार्गेट या ठिकाणी आपले या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालेत, बँक निफ्टीचे अचीव्ह झालेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल मित्रांनो, तर त्यासाठी ह्या लेवलवर कशा पद्धतीने काम केलं जातं, त्यासाठी कंटिन्यू बेसिसवर लिमिटेड लॉट साईज मध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट जो आहे तो काय होऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक डेटा पॉइंट जो आहे तुम्हाला सजेस्ट करायचा आहे किंवा दाखवायचा आहे, आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल. मित्रांनो आजच्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर मार्केट ओपन झाल्यापासून माझा बेरिश व्ह्यू होता आणि मी 2-3 वेळा पुट ऑप्शन बाय करायला सांगितलं होता, पण तिन्ही वेळेला आपल्याला प्रॉपर सक्सेस मिळाला नाही. आपल्याला एक लिमिटेड पॉईंट घेऊन काय करावं लागलं होतं, मार्केटमधून बाहेर पडावं होतं. काही प्रमाणात प्रॉफिट काही प्रमाणात लॉस, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, ऑलमोस्ट विन विन कंडिशन जे आहे ते आपल्या दोन्ही तिन्ही कॉलमध्ये झाले होती, कारण का मार्केटमध्ये ह्यूज वोलाटिलिटी मॉर्निंगला असल्यामुळे. पण मित्रांनो मी तुम्हाला क्लिअरली एक मेसेज टाकला होता टेलिग्राम चॅनलला, हा मेसेज किती वाजता टाकला होता या ठिकाणी चेक करा. 9:42 मी एक तुमच्यासोबत चार्ट शेअर केला होता आणि हा चार्टमध्ये क्लिअर 9:45 चार्ट शेअर केला होता. आणि ह्या चार्टवरती मी मित्रांनो क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीनं जर हा सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी तुम्हाला 37,700 हे टार्गेट देईल असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आज बँक निफ्टीनं 37,800 टार्गेट दिलं, म्हणजे आपण जे टार्गेट डिफाईन केलं होतं प्रचंड मोठं डाऊन साईडला, ऑलमोस्ट 1,000 पॉईंटचं टार्गेट मित्रांनो आपण बँक निफ्टीसाठी डिफाईन केलं होतं. आणि हे टार्गेट मित्रांनो वन वे बँक निफ्टी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला अचीव करून दिलं. हे पहिल्या लक्षात, म्हणजे मित्रांनो प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती फक्त तुम्हाला कॉलच दिले जातील असं काय नाही, तर त्याचबरोबर तुम्हाला मार्केटचा चार्ट रीड कसं करायचं, मार्केटचा सेंटिमेंट कसा रीड करायचा, बाकीच्या बऱ्याच गोष्टी मित्रांनो तुमच्यासोबत शेअर केला. आता मित्रांनो तुम्हाला वाटेल की बाबा इथून तुम्ही हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर बँक निफ्टी इथं येणार असं कसं काय सांगितलं, तर ह्याच्या पाठीमागं रिझन मित्रांनो असं आहे की पाठीमागं ज्यावेळेला बँक निफ्टी कधी बजेटच्या दिवशी जो फॉल आला होता आणि जिथून जो बँक निफ्टी रिकव्हर झाला होता हा खूप शार्प रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये हायर साईडला होती. सेम गोष्टीचं मित्रांनो जिथून मार्केट वरती गेलं होतं एक्झॅक्ट त्याच लेवलवरून मार्केट खाली पडणं देखील अपेक्षित होतं आणि त्याच स्पीडनं पडणं अपेक्षित होतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मी बँक निफ्टीसाठी काय केलं होतं या ठिकाणी 37,700 टार्गेट तुम्हाला दिलं होतं. एक्झॅक्ट सेम गोष्टीचं रिपिटेशन मित्रांनो मार्केटमध्ये होत असतं. तुम्हाला जर प्रॉपर चार्ट रीड करता आला मार्केट क्लोजिंग नंतर तर उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, डिफाईन करू शकता. म्हणजे मार्केट ज्या लेवलवरून जेवढ्या वरती स्पीडनं गेलं होतं त्याच लेवलवरून मार्केट तेवढ्या स्पीडनं खाली देखील पडत असतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटनं ऑलरेडी 2-3 दिवस ही रेंज जी आहे ती होल्ड केली होती बँक निफ्टीनं गॅप अप ओपन झाल्यानंतर आणि आज जसं त्या लेवलला टच केलं तो सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मी सांगितलं की बाबा बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 200-300 पॉईंट आपल्याला मिळतील इथला सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर पहिल्यांदा. आणि परत मी चार्ट शेअर करून सांगितलं की बाबा नाही 300-400 पॉईंटपेक्षा पण आपल्याला इकडं 1,001 पॉईंटची मोमेंट इझिली काय होऊ शकते त्या ठिकाणी मिळू शकते असं सांगितलं आणि एक्झॅक्ट त्यानुसार त्या लेवल जे आहेत त्या मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी वर्क केलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर मित्रांनो काही कमेंट्स असा एक कमेंट्स जरूर व्हिडिओच्या अंतर्गत करत चला, मला ते आवडेल. त्याचबरोबर मित्रांनो दुसरं तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर आत्ताच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोदा असेल, ऑपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, अंजिल ब्रोकिंग असेल, ह्याच्यामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झाल्यानंतर मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा की सर आम्हाला तुमचा प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करायचा आहे, जॉईन करायचं आहे, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल. तिथं मित्रांनो लाईफ टाईम तुम्हाला डेली 1-3 बँक निफ्टीचे कॉल दिले जातील. मित्रांनो हे कॉल घ्यायसाठी तुम्ही मार्केट माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू नका. तिथं रिस्क मॅनेजमेंट मी कशा पद्धतीने करतोय, कॉल कशा पद्धतीने घेतोय, स्टॉप लॉस कशा पद्धतीने घेऊन कुठल्या लेवलला बाहेर पडतोय हे तुम्ही काय करा एकदा ऑब्झर्व करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका किंवा विचारात घ्या, मी जे तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर जे कॉल देतोय त्या कॉलची अॅक्युरेसी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60%च्या वरती जात नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मी जर तुम्हाला 10 कॉल तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जर दिले तर त्यातले जास्तीत जास्त मित्रांनो 6 कॉल मध्ये तुम्हाला काय होऊ शकतो,
प्रॉफिट होऊ शकतो, काही वेळेला चार कॉल मध्ये पण प्रॉफिट होईल, काही वेळेला मित्रांनो आपले चार किंवा सहा कॉल सलग एसएल हिट झालेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण की आपण बँक निफ्टीमध्ये खूप अग्रेसिव्ह काम करतो, 20 ते 22 पॉईंटचा आपला मोस्ट ऑफ टाइम स्टॉप लॉस असतो. त्यामुळे जर तुम्हाला 20-25 पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यायची तयारी असेल, 500-700 रुपयाची रिस्क जर पर ट्रेड पर लॉट घ्यायची असेल, तरच तुम्ही आपल्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा त्या ठिकाणी जॉईन करा. जसं की मी मगा सांगितलं की बाबा माझे आज 2-3 कॉल दिले पण आपल्याला अपेक्षित प्रॉफिट बिलकुल मॉर्निंगच्या कॉलमध्ये झालेलं नाही, नो प्रॉफिट नो लॉस. पण मित्रांनो तुम्ही जर माझ्या बाजार बुल टेलिग्राम चॅनलवर जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी कितीतर लोकांना जो प्रॉफिट झालाय किंवा जो लॉस आहे, प्रॉफिट लॉस म्हणण्यापेक्षा पण तुम्ही त्यांचं स्क्रीनशॉट बघा, तुम्हाला त्यातनं बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. जी लोक फॉलो करतात रूल्स ती लोक कमीत कमी लॉस मध्ये बाहेर पडतात. काही लोकांचा 100, 200, 400, 600 रुपये लॉस आहे, काही लोकांनी 50-60 रुपयाचा पण प्रॉफिट घेतलंय. का? माझ्यासाठी मित्रांनो प्रॉफिट आणि लॉस इम्पॉर्टंट नाही, तुम्ही किती रूल बेस्ड काम करताय हे तुमच्या लाईफ मधला सक्सेस साठी टर्निंग पॉईंट असतो. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला जर बँक निफ्टी इंडेक्स सेल करायचं असेल तर 37,876 वरून बँक निफ्टी सेल करा. बँक निफ्टी मे बी तुम्हाला मित्रांनो एक खूप मोठी सरप्राईज रॅली जी आहे ती डाऊन साईडला काय करू शकतो त्या ठिकाणी देऊ शकतो. आज बँक निफ्टीमध्ये जस्ट मोमेंटमला सुरुवात झालाय आणि हा मोमेंटम आय थिंक मला वाटते उद्या अजून गती पकडू शकतो, ही एक प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. 38,216 वरून बँक निफ्टी बाय करा. 38,510, 38,722, 38,910 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी ह्या छोट्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही ट्रेड टाळा, ट्रेड टाळणं तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल. आणि एकदा बँक निफ्टी जर ह्या लेवलच्या खाली ट्रॅव्हल करायला सुरू झाला या सगळ्या एरियाच्या खाली मित्रांनो, तर बँक निफ्टीमध्ये मे बी खूप शार्प किंवा खूप इमिडिएट पॅनिक सेलिंग सारखी सिच्युएशन मे बी 1 ते 2 दिवसामध्ये तयार होण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो मी जे काय सांगतोय त्यानुसार कोणतीही मोठी पोझिशन मार्केटमध्ये घेत जाऊ नका. मी जे कॉल देतोय त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल डिप्लॉय करायचं नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. तुम्हाला जर ह्या लेवलवर काम करायचं असेल तर तुम्हाला ओवायचा सपोर्ट रेजिस्टन्स कसा चेंज होतो, कधी चेंज झाला हे माहीत असेल तरच ट्रेडिंग करा. अदरवाईज ब्लाइंडली डोळं झाकून मी दिलेल्या लेवलवर काम करू नका, तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट होणं अवघड आहे हे स्पष्ट अगोदर सांगतोय मी तुम्हाला. मित्रांनो दुसरं निफ्टीवर जर उद्या तुम्हाला काम करायचं असेल तर निफ्टीला कोणत्या लेवल आहेत ज्या लेवल्सवरती तुम्ही काय करू शकता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये काम करू शकता हे पण काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघायचंय. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीला तुम्हाला जर बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचं आहे, 17,320 वरून निफ्टी बाय करा. 17,352, 17,392, 17,420, 17,455 टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,142 खाली निफ्टी सेल करा. 17,100, 17,966 टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये भेटणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.